येणाऱ्या काळात राज्य शासनामार्फत राज्यात 100 कोटी झाडे लावण्याचा संकल्प असल्याचं वारजे येथील कार्यक्रमाप्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. झाड लावण्याच्या करता की जगवण्याच्या करता वाढवण्याच्या करता किती प्रयत्न करावा लागतो. जसं आपण आपल्या घरामधल्या मुलाला लहानाचं मोठं करतो तसं झाडाचं देखील आहे. मात्र काँक्रीटचं जंगल आज उभं राहत असताना आपलं हिरवगार पुढे कुठंतरी झाडांच्या बाबतीमध्ये कमी पडतं का काय, हा परिसर कुठं कमी पडतो का काय, अशा प्रकारची शंका काही जणांच्या मनामध्ये येते. ते येता कामा नये. यंदाच्या वर्षी 100 कोटी झाडं लावण्याचा कार्यक्रम राज्य सरकारने हातामध्ये घेतलाय. काम अवघड आहे. आपली लोकसंख्या साधारण 11-11.5 कोटी आहे. एकेका माणसाने 9-10 झाडं लावली प्रत्येकाने तर ती 100 कोटी पर्यंत आपण पोहोचणार आहे. रोपं तेवढी उपलब्ध झाली पाहिजे. झाडं लावणं सोपं आहे परंतु नंतर झाडं जगवणं पाहिजे. संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या दोन्ही पालखी सोहळा अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पालखी मार्गावरील कामाच्या तयारी संदर्भात देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना माहिती दिली. पालखी आपली त्या ठिकाणी तुकोबाची आणि माऊलीची पांडुरंगाच्या करता दर्शन घेण्याच्या करता नागरिकांनी सांगितलं, वारकरी संप्रदायातल्या प्रमुखांनी सांगितलं की हे प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी सोडवा आणि सगळ्यांना विश्वासामध्ये घेऊन लाखोंचा जनसमुदाय ज्यावेळेस तिथे जातो त्यावेळेस त्यांचं आरोग्य चांगलं राहावं, त्यांना पिण्याचं स्वच्छ पाणी मिळावं, त्यांना टॉयलेट मोबाईलची व्यवस्था त्या ठिकाणी असावी, अशा सगळ्या प्रकारची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. आता त्याची सुरुवात पालखी ज्यावेळेस निघेल त्यावेळेस होईल. सध्या शहरात मेट्रो विषयीची चर्चा सुरू असताना मेट्रो ही निगडी ते कात्रज पर्यंत असावी अशी काही जणांनी मागणी केली असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं. स्वारगेट ते त्या ठिकाणी पिंपरी अशा पद्धतीनं आता मेट्रो प्रकल्पाचा प्रस्ताव आमच्या पुढे मंजुरीच्या करता आलेला आहे. पवार साहेबांची आम्ही चर्चा केलेली आहे. 10% पुणे आणि पिंपरी चिंचवडचे, 20% राज्य सरकारचे, 20% केंद्र सरकारचे, अशी 50% रक्कम आणि 50% रक्कम वित्तीय संस्थांच्याकडनं कर्ज काढायचं आणि त्याच्यातनं ही काही ठिकाणी वरून आणि जिथं वरून अडचणीची आहे तिथलं अंडरग्राऊंड अशा प्रकारचं हे मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू करण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे. परंतु स्वारगेट पर्यंत न थांबता मला अनेक सहकारी मित्रांनी सांगितलं की कात्रज पर्यंत पुढे गेलं पाहिजे आणि पिंपरी चिंचवड मध्ये न थांबता निगडी पर्यंत तिकडे खाली गेलं पाहिजे. म्हणजे निगडी टू तर कात्रज अशा पद्धतीनं ती झाल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे लोकांना त्याच्यातनं मदत होईल आणि रहदारीची मोठ्या प्रमाणात कोंडी पुणेकरांची सोडण्याच्या करता झाला थोडासा विलंब लागेल. परंतु ही कोंडी सोडण्याच्या करता निश्चितपणे आपल्याला सगळ्यांना त्या ठिकाणी मदत होणार आहे. पुणे शहरातील बहुतांश भागात नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. तसेच जागेच्या आरक्षणासंदर्भात देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःची भूमिका मांडली. मंडईचं आरक्षण, उद्यानाचं आरक्षण, खेळाचं आरक्षण, दफनभूमी, त्याच्यामध्ये स्मशानभूमी, ज्या समाजाला गरजेच्या बाबी आहेत की त्या असल्याच पाहिजे. कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्याच्या करता त्या संदर्भातली जागा, त्याच्यावर प्रक्रिया करण्याच्या करता काही जागा आरक्षित, अशा या सगळ्या जागा किंवा तिथं काही सभागृह, त्या ठिकाणी शाळेचं आरक्षण, त्या ठिकाणी कॉलेजचं आरक्षण, या अशा बाबी आपल्या शहराच्या सर्वांगीण विकासाच्या करता अतिशय गरजेच्या आहेत. आणि म्हणून तिथं कुठल्याही परिस्थितीमध्ये डेव्हलपमेंट प्लॅनच्या निमित्तानं पण आरक्षण बदलण्याच्या भांडणीमध्ये कुणीही त्या ठिकाणी पडता कामा नये. उलट ही सार्वजनिक आरक्षण ठेवून कारण सगळ्यांनाच जुनी आपली मंडई तिथं जाऊन बाजारहाट करणं शक्य नाही. माझ्या वारजे आणि ह्या परिसरातल्या लोकांना तर अशक्य गोष्ट आहे. सगळ्यांनाच गुलटेकडीला जाऊन बाजारहाट करणं शक्य नाही. आणि म्हणून त्या त्या प्रभागात त्या त्या वॉर्डामध्ये त्या त्या भागातली लोकसंख्येचा विचार करून या सगळ्याची गरज ही असते.